देशातील आणि जिल्ह्यातील सर्वच नद्या प्रदूषित होऊ लागल्या आहेत. नागरी वस्तीमधून बाहेर पडणारं सांडपाणी आणि कारखान्यातील घातक रसायनं किंवा मळी नदीमध्ये सोडली जाते आणि पाण्याचं प्रदूषण वाढतं. त्यातून जलचरांचं अस्तित्व धोक्यात आलंय. पण आता आणखी एका कारणामुळं नदी किंवा तलावातील मासे घाबरले आहेत. घरातील शोभिवंत फिश टँकमधील आर्मर सकर माशामुळं वाहत्या पाण्यातील मासे नष्ट होतात. आर्मर सकर हा मासा अन्य माशांची अंडी आणि लहान मासे खातो. तसंच त्याची वाढण्याची आणि अंडी घालण्याची क्षमता मोठी आहे. कागलच्या दूधगंगा नदीपात्रात हा मासा अनेकदा सापडलाय. त्यामुळं नदीतील उपजत आणि नैसर्गिक माशांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. नदीमध्ये मासेमारी करणाऱ्यांच्या गळाला आता विदेशी जातीचा आर्मर सकर मासा लागण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळं हा आर्मर सकर मासा चर्चेत आलाय. वास्तविक काही ठिकाणी घरातील शोभिवंत अशा फिश टँकमध्ये आर्मर सकर मासा दिसून येतो. पण हाच विदेशी मासा आता कागलच्या दूधगंगा नदीपात्रात दिसू लागलाय. या माशाचं नदीतील अस्तित्व इतर जातीच्या माशांच्या दृष्टीनं अतिशय धोकादायक आहे. घरातील शोभिवंत फिश टँकच्या तळाशी असलेलं शेवाळ खाण्यासाठी हा सकर मासा पाळला जातो. पण मोठा झालेला आर्मर सकर मासा त्याच्या वाढलेल्या आकारमानामुळं फिश टँकमध्ये ठेवणं शक्य होत नाही. त्यामुळं काही लोक या माशाला जवळच्या तलाव अथवा नदीमध्ये सोडून देतात. त्यातून या माशांची नदीतील संख्या वाढू लागली आहे. शरीरानं टणक असलेला हा मासा खाण्यायोग्य नसतो. शिवाय हा विदेशी मासा नदीतील अन्य जलचरांसाठी धोकादायक असतो. कारण हा विदेशी मासा अन्य माशांची अंडी खातो किंवा थेट लहान मासे हेच याचं भक्ष्य असतं. त्यामुळं आर्मर सकर मासा अन्य माशांसाठी काळ ठरू लागलाय. हा मांसाहारी मासा इतर जातीच्या माशांची संख्या झपाट्यानं कमी करतोय. माशांचं प्रमाण कमी होऊन त्याचा परिणाम नदीतील जैवसाखळीवर होऊ लागलाय. त्यामुळं आर्मर सकर माशामुळं संपूर्ण जलचरांचं विश्व धोक्याचं बनलंय. शोभिवंत फिश टँकमधील आर्मर सकर मासा कुणीही नदी अथवा तलावात सोडू नये अशी जाणकारांची भूमिका आहे.